सुदानमध्ये असलेल्या तीन हजार भारतीयांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष पुरवावं आणि त्यांना शक्य ती सर्व मदत करावी अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत सुदानमधल्या युद्धजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी आज उच्चस्तरीय बैठक घेतली त्यामध्ये त्यांनी या सूचना दिल्या गेल्या आठवड्यात सुदानमध्ये चुकून गोळी लागल्यामुळे झालेल्या भारतीय व्यक्तीच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी शक्यत्या सर्व पर्यायांचा विचार करण्याचं आणि त्यानुसार आवश्यक तयारी करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी या बैठकीत दिले सुदानच्या शेजारी राष्ट्रांशी सातत्यानं संपर्कात राहण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं बैठकीला परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख परराष्ट्र सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते